तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर E62 आणि 63 मध्ये असलेल्या बजाज हेल्थ केअर लिमिटेड या कारखान्यात दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 6 सुमारास झालेल्या स्फोटात गंभीररित्या भाजलेल्या कामगाराचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कंत्राटदार रामलाल यादव याच्या कंत्राटात काम करणारा 28 वर्षीय नागेंद्र गौतम हा कामगार 60% भाजल्याने प्रथम बोईसर येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नवी मुंबईच्या एरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु आज 24 मार्च रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.